नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो मी आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे जो आपल्या जीवनाशी रिलेटेड आहे मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी फार महत्त्वाची असते आणि ही पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्याला सगळ्या ठिकाणी यश आणि आपल्याला आरोग्य प्राप्त करून देत असते मित्रांनो ह्या एनर्जीचा आपल्या खाण्यापिण्याशी काही संबंध नाही तर तिचा संबंध आहे डायरेक्ट आपल्या श्वसनाशी म्हणून आपल्याला श्वसन कसं करावं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यातलं त्यात डीप ब्रिदिंग कशी करावी हे तर त्याहून अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो या डीप ब्रिदिंगचे किंवा म्हणजे दीर्घ श्वसनाचे अतिशय महत्त्व आहे आणि याचे खूप फायदे पण आहेत मित्रांनो हे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा सोबत आम्हाला आप आपल्याला जर असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील किंवा आमचे जुने पण व्हिडिओ बघायचे असेल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर आपल्या श्वासाची गती धीमी असेल तर आपलं आयुष्य पण खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतं आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात आणि आपण एक विशिष्ट पगारच्या आभ्यामध्ये असतो आपल्यामध्ये खूप असं नवचैतन्य निर्माण झालेलं असतं आणि हे सगळं काही आहे तर ते आपल्या ब्रिदिंगवरती अवलंबून आहे आपल्या दीर्घ श्वसनावरती आहे मित्रांनो जे लोक दीर्घ श्वसन करत नाहीत किंवा त्यांची श्वासाची गती जास्त असते अशा लोकांमध्ये आपण बघतो डिप्रेशन एन्झायटी चिडखोरपणा छोट्या छोट्या गोष्टीवरती रागवणं हे प्रकार त्यांच्यामध्ये दिसतात तर मित्रांनो या सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम जर तुम्हाला घालायचे असेल तर आपल्याला दीर्घ श्वसन करणं महत्त्वाचं आहे दिवसभरातून दोन तीन वेळेला जर तुम्ही दीर्घ श्वसनाची जर प्रॅक्टिस केली किंवा प्र प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्यामध्ये खूप असे बदल झालेले दिसतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही समाजामध्ये आणि आपल्या व्यवसायामध्ये काम करू शकता आपल्या नोकरीमध्येच चांगल्या पद्धतीनं काम करू शकता दीर्घ श्वसनामध्ये शरीरामध्ये प्रत्येक पार्टला ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोहोचतो प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये पोहोचतो आणि त्यामुळं आपले शरीर जे आहे अतिशय आनंदी दिसायला लागतं आपल्या शरीरावर विशिष्ट प्रकारचा ताजेतवायनेपणा येतो आपण आनंदी दिसल्यासोबत आपल्या कामामध्ये सुद्धा आपली स्फूर्ती निर्माण होते मित्रांनो हे सगळं जे आहे ते शरीरातील ऑक्सिजनच्या जास्त प्रमाणामुळं हे सगळं काही घडत असतं मित्रांनो याशिवाय आपल्या शरीरामध्ये खूप काही बदल होत असतात ज्या वेळेला आपण दीर्घश्वसन करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्सचे जे आहे तर निर्मिती जी आहे ते वाढत असतं किंवा हॉर्मोन्सचं जे आहे सिक्रेशन बॅलन्स होत असतं तर पहिलं हॉर्मोन आपण बघणार आहोत एन्डॉर्फिन नावाचं हे एन्डॉर्फिन जे हॉर्मोन आहे तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला निरोगी बनवण्याचं काम करत असतं प्लेजर आपल्याला देण्याचं काम करत असतं आनंद देण्याचं काम करत असतं मित्रांनो ज्याही वेळेला तुम्हाला काही एखादा आजार होतो तुमचं बॉडी पेन होत असेल दिवसभरामध्ये तुम्हाला खूप थकवा आलेला असेल अशा वेळेला जर तुम्ही दीर्घ श्वसन केलं तर एन्डॉर्फिन नावाचं एक हॉर्मोन रिलीज होतं आणि ज्या एन्डॉर्फिनमुळं आपल्या शरीरामध्ये विशिष्ट एनर्जी निर्माण होते आणि आपल्याला जो काही भाग दुखत असेल आपल्याला थकवा आला असेल तो सहजपणे दूर होण्यास मदत होते या एन्डॉर्फिनचं दुसरं नाव फील गुड सुद्धा आहे आणि या हॉर्मोन आपल्याला नेहमी खुश ठेवणारा हॉर्मोन असं आपल्याला ओळखलं जातं मित्रांनो पुढचं हॉर्मोन जे आहे ते दीर्घ श्वसनामध्ये मोठ्या प्रमाणावर सिक्रेट होतं रिलीज होतं ते म्हणजे सेरोटेनिन नावाचं हे सेरेटेनियन हॉर्मोन जे आहेत आपला मूड आहे तर स्टेबिलाईज करण्याचं काम करतं म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार असतील भावना असतील आपण थोड्या थोड्या गोष्टीला घाबरत असो तर हे जे मूड आहेत मूड चेंजेस असतात तर हे स्टेबिलाइज करण्याचं काम करण्याचं काम करतं हे सेरेटेनियन हॉर्मोन मित्रांनो तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची वेलबिईंग म्हणजे तुमच्या एक कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ॲडजस्ट करून घेण्याची क्षमता जी आहे ते या शेरेटीन हॉर्मोनमध्ये आहे आणि तुम्हाला विशिष्ट प्रकारचा आनंद सुद्धा हे सेरुटिनि नावाचं हॉर्मोन आहे जे की तुमच्या डीप ब्रिदिंग केल्यामुळं सहजपणे सिक्रेट होतं रिलीज होतं आणि तुमच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा आनंदसुद्धा त्या क्षणामध्ये निर्माण होतो म्हणून डीप ब्रिदिंग करणं मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे पुढचं हॉर्मोन आपण बघूया डोपामिन नावाचं डोपामिनसुद्धा एक न्युरो ट्रान्समीटर आहे आणि ह्या न्यूरो ट्रान्समीटरचा सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तर तुमच्या शरीरामध्ये आनंद निर्माण करायचं तुमच्या शरीरामध्ये काही बिहेवियरल काही प्रॉब्लेम असतील तर ते दुरुस्त करण्याचा सोबत कॉग्निशन म्हणजे आकर्षण तुमच्या शरीरामध्ये नवीन नवीन माहिती मिळवण्याची ताकद तसेच तुमच्यामध्ये मनामध्ये जे काही विसरभोळेपणा असतो तो विसरभोळेपणा जर घालवायचं असेल तर तुम्हाला डोपामिन नावाचं हॉर्मोन जे आहे ते सिक्रेट होणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं त्याचं रिलीज होणंसुद्धा तेवढं गरजेचं ते असतं मित्रांनो हे डोपामिन जे आहे तर तुम्ही जर दीर्घ श्वसन जर केलं तर सहजपणे हे डोपामिनसुद्धा सिक्रेट होतं आणि आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह भावना असतात ज्या मनामध्ये समजा काही सद्विचार निर्माण होणाऱ्या भावना असतात त्या निर्माण होतात निगेटिव्ह भावना ज्या आहेत त्या सहजपणे निघून जातात मित्रांनो डीप ब्रीदिंगचे खूप फायदे आहेत आणि डीप ब्रिदिंगमुळं पुढचं जे रिलीज होणारा हॉर्मोन आहे तर ते ऑक्सिटोसिन नावाचं मित्रांनो हे ऑक्सिटोसिन हॉर्मोन जे आहे तर जनरली महिलांशी रिलेटेड आहे ज्या महिला स्तनपान करतात त्यांच्या ज्यांना दूध कमी येतं किंवा दुधाची निर्मिती ब्रेस्ट फिडिंगवाल्या ज्या महिला असतात अशा महिलांसाठी ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन अतिशय महत्त्वाचं आहे पण या हॉर्मोनची दुसरी अशी बाजू आहे की आपल्याला शरीरामध्ये सहानुभूती विश्वास दया प्रेम हे सगळं निर्माण करणारं जे काही हॉर्मोन आहे तर ते हॉर्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन मित्रांनो ऑक्सिटोसिनचा पुढचा उपयोग असा आहे की आपल्याला या हॉर्मोनमुळं शरीरामध्ये सेक्स्युअल ऑर्गॅझम तयार होतो म्हणजे आपल्याला सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते सेक्स प्रेमाची इच्छा निर्माण होते आपल्या मनामध्ये विशिष्ट असा इफोरिया टाईप आपल्या मनामध्ये असं खूप आनंद निर्माण होतो आणि आपण त्या सेक्स्युअल ॲक्टला सामोरं जात असतो म्हणून सेक्स्युअल ऑर्गॅझम म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सेक्सची जर वाढ करायची असेल तर तुम्हाला ऑक्सिटोसिन हॉर्मोन हा निर्माण होणं त्यावेळेला हे अतिशय महत्वाचं असतं आणि हा ऑक्सिटोसिन जर हॉर्मोन निर्माण करायचा असेल तर तुम्हाला सेक्सच्याच वेळेला जर तुम्ही दीर्घ श्वसन जर केलं तर तुम्हाला ते सहजपणे ते साध्य होतं जर तुम्ही दीर्घ श्वसन करत असाल तर तुमच्या रक्ताभिसरणाशीसुद्धा त्याचा खूप मोठं संबंध आहे तुमचं रक्ताभिसरण जे आहे ते सुरळीत व्हायला लागतं तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे तर ते योग्य प्रमाणामध्ये जायला लागतं तसंच तुमच्या रक्ताभिसनासोबत तुमच्या प्रत्येक पेशीला न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं हे डीप ब्रीदिंगच्या प्रॅक्टिसमुळं मित्रांनो तुम्ही जर दीर्घ श्वसन करत असाल तर तुम्हाला ज्या वेळेला थकवा येतो तुम्हाला जर दीर्घ श्वसनाची सवय असेल तर तुम्ही दोन तीन मिनटासाठी जर दीर्घ श्वसन केलं तर आलेला जो त्या थकवा असतो तो, तो आलेली जी काही मरगळ असते ती सहजपणे निघून जाते आणि तुमच्या शरीरामध्ये खूप अशी मोठी एनर्जी निर्माण होते म्हणून एनर्जी निर्माण जर करायची असेल मोठ्या प्रमाणावर शरीरामध्ये तुम्ही ऊर्जावान राहायचं असेल तर डीप ब्रिदिंग करणं मधूनमधून अतिशय अतिशय महत्वाचं दिवसातून तुम्हाला ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या त्या वेळेला तुम्ही डीप ब्रिदिंगचा सराव करा निश्चितपणे तुमच्या शरीरामध्ये एक विशिष्ट ऊर्जा अशी निर्माण झालेली असेल डीप ब्रीदिंगच्या प्रॅक्टिसमुळं विविध टॉक्झिन्ससुद्धा रिलीज होत असतात आणि हे टॉक्झिन्स रिलीज झाल्यामुळं त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये नवचैतन्य एक विशिष्ट आभा निर्माण होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर योगी लोकं जे आहेत जे मुनी लोकं आहेत तर जे लोक आहेत तर ते ध्यानधान आ धारणा करत असतात आणि ते ध्यानस्थावस्थेत असणाऱ्या लोकांकडे जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती विशिष्ट असा आभा असतो नवचैतन्य असतं आणि त्याच पद्धतीचं चा नवचैतन्यसुद्धा आपल्यामध्ये निर्माण होतं या डीप ब्रिदिंगच्या प्रयोगामुळं तुम्ही ज्या वेळेला डीप ब्रिदिंगची सवय लावता त्यावेळेला तुमच्या पाठीचा करण्यामध्ये जे काही बाग पडत असतो नेहमी नेहमी बाग पडत असतो तर तो, तो हळूहळू कमी व्हायला लागेल ला तुम्ही टाईट बसण्याचे जे काही पोश्चर असतं बॉडी पोश्चर असतं ते तुम्ही सहज डेव्हलप करायला लागाल काही काळापर्यंत तुम्ही जर प्रयोग केला डीप ब्रिदिंगचा तर तुमचा पाठीचा कणासुद्धा खूप टाईट होणार आहे स सरळ राहणार आहे आणि हे जे खांदे असतात आपले जो आपण झुकून बघतो असे ह्या पद्धतीनं जर करतो ते खांदे झुकलेले आणि आपण असं समोरच्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं बोलत असतो म्हणजे आपल्यामध्ये खूप काही ताकद आहे किंवा आपण आपल्यामध्ये खूप काहीतरी त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं धाडस आहे अशा पद्धतीनं आपण इम्प्रेसिवली आपण त्या समोरच्या व्यक्तीला बोलत असतो त्यावेळेला आपले जे खांदे आहेत ते खांदेसुद्धा ताईट असतात मित्रांनो हे सगळं आपल्यामध्ये डेव्हलप होतं डीप ब्रिदिंगच्या प्रॅक्टिसमुळं म्हणून हे सुद्धा आपल्याला खूप काही देणारं असतं जीवनामध्ये या पोश्चरला खूप महत्त्व असतं आणि हे पोश्चरसुद्धा सहज साध्य होतं आपल्याला डीप ब्रिदिंगच्या सरावानं मित्रांनो अगोदरच सांगितल्याप्रमाणं डीप ब्रीदिंगच्या सर्वामुळं काय होतं की तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पार्टपर्यंत ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे खूप मुबलक प्रमाणामध्ये जातं त्या ठिकाणी जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड सेल्स तयार होतात आणि या ऑक्सिजनेटेड सेल्समुळं त्या ठिकाणी असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड असतो तो हळूहळू रिलीज व्हायला लागतो आणि त्या ठिकाणी जे तुमच्या पेशी असतात डेड होण्याचं प्रमाण असतं ते थांबायला लागतं आणि त्यामुळं ज्या पेशी डेड होतात ज्या ठिकाणी पेशी डेड होत असतात अशा ठिकाणी कॅन्सरस सेल्स ज्या आहेत तर ते डेव्हलप होत असतात मित्रांनो जर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त जात असेल तर त्यावेळेला त्या कॅन्सरस त्या सेल्स कमी होतात आणि तुम्हाला कॅन्सरपासून जो होणारा धोका असतो कॅन्सर होण्याची शक्यता असतं हे सहजपणे टाळलं जाऊ शकतं मित्रांनो या डीप ब्रिदिंगच्या प्रयोग म्हणून आजपासूनच डीप ब्रिदिंग करायला लागा पुढचा आपण डीप ब्रीदिंगचा आपण बघूयात की फायदा बघूयात की रिलॅक्सेशन ऑफ माइंड अँड बॉडी मित्रांनो डीप ब्रिदिंग जर करत असाल तर तुम्ही मेंटली काम असता तुम्हाला एन्झायटी होत नाही तुम्हाला कुठल्याही गोष्टींची भीती वाटत नाही डिप्रेशन निर्माण होत नाही त्याचं कारण तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेला वेळेला डीप ब्रिदिंग करता त्यावेळेला सेरेटिनिन नावाचं जे हॉर्मोन आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये रिलीज होत असतं तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळेला वेळेला प्रमाण कमी होतं म्हणजे तुमच्या कड ज्यावेळेला वेळेला एक डिझायर्ड लेवल असते त्या लेवलपेक्षा कमी होतं त्यावेळेला तुमच्या मनामध्ये डिप्रेसिव्ह टेंडन्सी निर्माण होते तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार होतं तुम्ही कोणतीही गोष्ट करायचं असेल तर त्याच्यावरती शंका कुशंका निर्माण करायला लागतात कुठल्याही गोष्टीचं धाडच तुमच्यामध्ये नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिलेटेड असतात त्या सिरुटेनींच्या सिक्रेशनची मग सिरुटेनींचं सिक्रेशन रेग्युलर व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला डीप ब्रिदिंगची प्रॅक्टिस करणं तेवढंच गरजेचं असतं डीप <laughs> ब्रिदिंगचा सतत सराव करत असतात त्यांना डायजेस्टिव प्रॉब्लेम हे कुठलेच नाही आहेत मित्रांनो त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही डीप ब्रिदिंग करतात ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते आतड्यांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर जातं आतड्यांनासुद्धा ऑक्सिजन हा जो आहे तो मोठ्या प्रमाणात मिळत असल्या कारणामुळं तुमचं मेटाबॉलिझम जे आहे तर ते सुधारतं तुमच्या शरीरामधलं जे काय ॲसिडिक नेचर आहे तर ते कमी व्हायला लागतं मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळेला वेळेला नेचर जे आहे ते वाढायला लागतं त्यावेळेला तुमच्यामध्ये चिडचिड निर्माण होते तुम्ही खूप घाई गडबड करायला लागता भीती निर्माण होते तुमच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात म्हणून हे ॲसिडिक नेचर जे आहे तर ते तुमच्या डीप ब्रिदिंगच्या सरावामुळे सहज कमी होतं आणि तुमच्या शरीरामध्ये अल्कलाईन नेचर तयार होतं आणि तुम्ही मनानं अतिशय शांत होता काम होता आणि त्या कुठल्याही प्रसंगाला तुम्हाला ला तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होतो मित्रांनो एक विध असे अनेक फायदे आहेत डीप ब्रीदिंगचे मित्रांनो तुम्हाला तुमचं शरीर चांगलं ठेवायचं असेल तुमचं मन चांगलं श ठेवायचं असेल आणि प्रतिभावान म्हणून समोर लोकांच्या समोर यायचं असेल तर तुमच्यामध्ये तुम्हाला गट्स निर्माण करायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दीर्घश्वसन करायला सुरुवात करा काहीच दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये एक विशिष्ट नवचैत्यान्य निर्माण झालेलं असतं आणि तुमच्यामध्ये काहीतरी तु कारण हुरूप निर्माण होतो काहीतरी करण्याची जिज्ञासा निर्माण होते आणि तुम्ही ते प्रसंगानुसार त्या प्रसंगांना तोंड देऊन तुम्ही सहजपणे त्या व्यवसायामध्ये त्या धंद्यामध्ये किंवा कुठलेही जे काही कार्य हातात घेतलेलं असतं त्या कार्यामध्ये सहजपणे यशप्राप्ती मिळू शकता तर मित्रांनो आशा या डीप ब्रिदिंगच्या प्रॅक्टिसमुळं तुमचं तुमचं लाईफ बदलणार आहे तुमचं दैनंदिनी बदलणार आहे तुमचं जीवन बदलणार आहे बदलणार आहे आणि तुम्ही जीवनामध्ये सहजपणे पुढे जाणार मित्रांनो हे जर करायचं असेल तर त्याची पद्धत आहे ती आपण शिकूयात डीप ब्रिदिंग करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पाठीचा कणा जो आहे आपला टाईट ठेवायचा आहे आणि आपली नजर जी आहे ते थे समोर ठेवायची डोळे लावून घ्या किंवा उघडे ठेवा चालेल आपल्याला हरकत नाही तर श्वास घेत असताना इन्हेल म्हणजे श्वास आत घेणं श्वास थांबून ठेवणं आणि एक्झल म्हणजे श्वास बाहेर टाकणं ह्या तीनही प्रक्रियेकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो तीन ते पाच सेकंदापर्यंत आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे जे इन्हेलेशनची प्रक्रिया आहे तर तीन ते पाच सेकंदाची आहे काही दिवसानंतर तुम्ही याचा टाईम वाढवू पण शकता श्वास आत घेतल्यानंतर आपल्याला तीन ते चार सेकंदापर्यंत थांबायचं चा आहे आणि नंतर काही वेळानं नंतर चार सेकंद झाल्यानंतर श्वास जो आहे तो एक्झेल करायचा आहे पाच ते दहा सेकंदापर्यंत मित्रांनो हा वेळ जो आहे तो अतिशय जास्त आहे तुम्हाला नवीन नवीन हे जमणार नाही तुम्ही बाहेर श्वास सोडता त्यावेळेला तुमचं शरीर जे आहे अतिशय शिथिल झालेलं असतं अतिशय मनाला प्र आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं तुमच्या मनामध्ये फ्लेजरस थिंग्स तयार हो झालेल्या असतात आणि हे सहज साध्य होतं तर आपण एकदा मी तुम्हाला करून दाखवतो याच पद्धतीचा सराव तुम्ही जर केला तर तुम्ही सहजपणे या सगळ्या प्रसंगातून सहजपणे बाहेर पडू शकता तर आपण चालू करूयात डीप ब्रिदिंगला डीप ब्रीदिंग करण्यासाठी आपण जो आहे तो बेंबीपासून आपल्याला श्वासवर घ्यायचा आहे डायफ्रेमॅटिक ब्रीडिंग ज्याला म्हटलं जातं आपल्या डायफ्रेम जे आहेत पूर्ण ऑक्सिजन भरलेले पाहिजेत लंग्स ह्या पूर्ण भरलेल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा आहे एवढा पूर्ण श्वास घेतल्यानंतर आपल्याला थोडा वेळ श्वास रोखून ठेवायचा आहे आणि हळूहळू आपल्याला श्वास सोडायचा आहे मित्रांनो श्वास घेणं त्यानंतर थोडा वेळासाठी श्वास रोखून ठेवणं आणि दहा सेकंदापर्यंत बाहेर सोडणं या प्रक्रियेला डीप ब्रिदिंग असं म्हटलं जातं मित्रांनो दीर्घ श्वसन अतिशय खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी मनासाठी आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी आणि तुम्हाला जर दीर्घायुष्य प्राप्त करायचं असेल जीवन जास्त जगायचं असेल तर तुमच्या श्वसनाला खूप महत्त्व आहे तुम्ही श्वास किती वाया घालता त्याच्यानुसार तुमचा आयुष्याचा रेट ठरवत असतो तुम्ही जितके श्वास जास्त घ्याल तुमचं आयुष्य कमी होतं जितका श्वास कमी घ्याल तेवढं आयुष्य वाढतं हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून मित्रांनो आजपासूनच या श्वासाची जी लय आहे तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा आपण पाहतो आपण कुठलंही काम करत असताना कधीच आपल्या श्वासाकडे लक्ष देत नाही तर आजपासूनच ही जर सुरुवात केली तर तुमचं जीवन आहे विशिष्ट रीतीनं घडायला लागेल आणि तुम्ही जीवनामध्ये सहजपणे प्रत्येक ठिकाणी यशप्राप्ती करू शकाल मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र